Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. नवीन शाळा, नवीन बुक्स, नवीन फ्रेंड्स, खूप मजा येणार. खूपच छान. पण बाळा, नवीन फ्रेंड्स मिळाल्यावर जुन्या फ्रेंड्स ना विसरायचं नाही बरं का? काकू, एवढं काय केलंय तुम्ही? काही गरज नव्हती एवढं करायची. साधंच तर केलंय. लग्नानंतर पहिल्यांदाच येत ना तुम्ही दोघं, मग एवढं तर केलंच पाहिजे. अगो बाई, माय लेकीच्या अगदी गप्पा रंगल्यात वाटत. तसं काही नाहीये, झालंच आहे आता सगळं. मी बाहेरची तयारी करते. नेहा, नेहा अगो, काय सुंदर हार आहे तुझ्या गळ्यातला आणि तुला खूपच सुंदर दिसतोय. किती ग्रॅमचा आहे ग? बहिणी माहिती नाही मला, काकूने दिला म्हणून मी घातला. हो फारच हौशी आहे ग तुझी सासू, म्हणून तू आम्हा माहेरच्यांना विसरू नकोस कधी. बहिणी असं का बोलते? मी असं काही विसरणार का? माहितीये ग मला, म्हणून तर मी तुझ्या दादाला म्हटलं ना, तुमची सख्खी बहीण आहे ती, तुम्हाला कशी विसरेल. आणि आपल्याला ती कधी विसरू शकतच नाही, हो की नाही? नेहा ऐक ना, तुझ्या कंपनीमध्ये तुझ्या दादासाठी एखादा जॉब बघ ना प्लीज. मी विचारून सांगते तुला. हा म्हणजे काय, दादा पण आपला मार्गी लागेल हे की नाही? जाऊया आपण, घेऊया सगळं. जायचं घ्यायचं? ओके ओके, घेऊ. चला जेवण रेडी आहे. हा आली चल. हे घे बरं, हे घे. ओ या बापू. अरे तू बसायचेस? अगं मी नाही, तू जाऊन बस. आता यशच्या बाजूला बस, जोडी दी जेवा. जा जा जा, आम्ही आणतो सगळं पटापट. कळक घेऊन येतो. काय काकू, या जावय बापू, सुरू करा. काय ग त्या माई, तुला हसायला काय झालं? तुम्ही त्याला जावय बापू का म्हणताय? त्यांचं नाव तर यशवर्धन चौधरी आहे ना. काकू वहिनी, तुम्ही पण बसा ना. नाही नाही, तुमचं हो दे मग आम्ही बसतो. तुमचा तर तो मान आहे ना, आता तुम्ही घरचे जावई बापू झालाय काय? नाही नाही, तुमचाही मान आहेच की तुम्ही मोठ्या वहिनी आहात आणि या नेहाची आई आहेत, त्यामुळे तुमचाही मान तेवढाच आहे. तुम्ही प्लीज प्लीज बसा. काकू बसा बसा, घ्या घ्या, तुम्ही पण घ्या बस. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.